कळंबोली सरकारच्या अद्ययावतीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 770.49 कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे. हा 15.53 किलोमीटरचा एक महत्त्वपूर्ण पायाभूत प्रकल्प असून त्यामुळे कळंबोली जंक्शनची वाहतूक कोंडीतून आता कायमची सुटका होणार आहे. यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी केलेली मागणी आणि पाठपुरावा कामी आला आहे. कळंबोली सर्कलवर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली ते पनवेल उरण जवाहरलाल नेहरू बंदराकडे जाणाऱ्या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची रहदारी असते. पनवेल उरण ते मुंबई ठाणेकडून ही वाहतूक JNPT कडे ये जा होत असताना अवजड कंटेनर प्रवासी वाहतूक कळंबोली MGM सर्कल येथून मार्गक्रमण करत असते. त्यामुळे कळंबोली सर्कल हे ठिकाण रहदारीचे आणि महत्त्वाचे जंक्शन आहे. या सर्व ठिकाणी स्थलांतरित किंवा कंटेनर वाहतूक 24 तास चालू आहे आणि या कारणास्तव वाहतूक कोंडीची समस्या नेहमीच परिसरात भेडसावते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात इंधन आणि वेळ वाया जातो. त्याचबरोबर येथून धावणाऱ्या वाहनांची प्रचंड संख्या असल्याने कळंबोली येथे प्रचंड वाहतूक कोंडी होते आणि ती सुरळीत करण्यामध्ये पोलिसांचाही बराच वेळ खर्च होतो. त्यामुळे वाहतूक कोंडीतून प्रवाशांची मुक्तता करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली होती. तसेच यासंदर्भात पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून मंत्री नितीन गडकरी यांनी 770.49 कोटींच्या खर्चाला मान्यता दिली आहे.